नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डीएम सर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण सब्जेक्ट सुरू केलेला आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्टचा जो काही सिलेबस होता आपल्याला, जो आयोगाने दिलेला आहे किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागणारा जो काही सिलेबस आहे, तो आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये. हे जे काही चॅप्टर्स आहेत आपले, जो की पहिला होता सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स किंवा नॉर्मल स्ट्रेसेस स्ट्रेन्स, दुसरा चॅप्टर झाला आपला या ठिकाणी टेम्परेचर स्ट्रेसेस, थर्ड होता आपला प्रिन्सिपल स्ट्रेसेस, आणि चौथा आत्ताच पूर्ण झाला जो की शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. हे चार चॅप्टर आपले कम्प्लीट झालेले आहेत. आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 5 बेंडिंग थेअरीज. त्याआधी मित्रांनो एक गोष्ट पहा, ऑनलाईन व्हिडिओ जे कोणी पहिल्यांदाच पाहत आहे त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण मी डेली व्हिडिओ अपलोड करत आहे आणि मी प्रयत्न करेन की तुम्हाला मॅक्सिमम सब्जेक्टचे व्हिडिओ कसे प्रोव्हाइड करता येतील याचा. तर पहा मित्रांनो, जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती जाऊन ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. तसं केल्याने तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन दिसेल आणि मग तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही. आणि ज्यांचे व्हिडिओ मिस झालेले आहेत त्यांनी चॅनलमध्ये जाऊन जे काही जुने व्हिडिओ आहेत ते सगळे पाहायचे आहेत. व्हिडिओबद्दल अजून एक महत्त्वाचं सांगायचं बघा या ठिकाणी मला मित्रांनो, की ऑफलाईन शिकवणं म्हणजे क्लासरूम कोचिंग आणि व्हिडिओ कोचिंग बराच फरक पडतो. या ठिकाणी क्लासरूममध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अजून करता येतील, थोडंसं इंटरेस्टिंग लेक्चर होईल, खूप सारे प्रॉब्लेम्स घेता येतात. या ठिकाणी काय आहे की थोडंसं लिमिटेशन्स आहेत आपल्याला, त्यामुळे एक्झाम्पल्स थोडे कमी कव्हर होत आहेत, पण मी तुमच्या कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, जी काय मजा आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन क्लासरूम मध्ये शिकताना मिळते ती मजा येथे येईलच असं नाही, पण कमीत कमी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंड जर पाहिलात तर मग तुम्हाला समजून येतील बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नाहीत त्या कळत जातील. तर सुरू करूयात आपला या ठिकाणी चॅप्टर नंबर 5 बेंडिंग थेअरीज. बेंडिंग थेअरीज, टॉर्शन थेअरीज आणि शिअर थेअरी अशा तीन थेअरी आहेत. त्यानंतर कॉलम थेअरी एक आहे पहा, असे चार लागोपाठ सिरीज मध्ये चॅप्टर आहेत आपल्याला जवळपास. त्यातला आज आपण पहिल्यांदा पाहूयात की बेंडिंग थेअरीज. बेंडिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय बेंडिंग? तर पहा की एखादा जर बीम दिलेला असेल तर तो बेंड कधी होतो हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती पाहिजे. याच्यातूनच आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतंय. पहा या ठिकाणी बेंडिंग म्हणजे काय की सर्वांनी कर्सरवरती लक्ष ठेवायचं. या ठिकाणी पहा, एक बीम घेतलेला आहे, पहा मी एक कॅन्टिलिव्हर बीम घेतलेला आहे जो रेक्टॅंग्युलर आहे, त्याला एका ठिकाणी फिक्स केलंय. त्यानंतर या बीमला तीन ऍक्सिस असतात, सर्वांना माहिती आहे. एक असतो एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिस हा लॉन्गिट्युडनल ऍक्सिस आहे, वाय आणि झेड हे दोन ट्रान्सवर्स ऍक्सिस आहेत. तर पहा मित्रांनो, ज्या वेळेस लक्ष द्या, ज्या वेळेस रोटेशन अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस होईल, रोटेशन अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस होईल त्यावेळेस बीम मध्ये बेंडिंग होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या ठिकाणी लिहिलंय बघा, इफ एनी क्रॉस सेक्शन इज रोटेटेड अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस दॅट इज वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस बेंडिंग ऑकर्स. मग हे आपलं पहिलं महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह झालं इथूनच, की बेंडिंग कधी होतं, ज्या वेळेस रोटेशन हे ट्रान्सवर्स ऍक्सिस भोवती असेल त्यावेळेस त्या ठिकाणी बेंडिंग होतं. मग लॉन्गिट्युडनल ऍक्सिस भोवती जर रोटेशन केलं तर काय होईल, किंवा एक्स ऍक्सिस भोवती रोटेशन केलं तर काय होईल, तर बीम मध्ये ट्विस्टिंग होतं. हे आपण टॉर्शन थेअरी किंवा ट्विस्टिंग या चॅप्टर मध्ये पाहणारच आहोत, पण इथे एक हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह नक्की लक्षात ठेवायचं सर्वांनी, की जर रोटेशन हे ट्रान्सवर्स ऍक्सिस भोवती केलं म्हणजे वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिस भोवती, या ठिकाणी पहा या ठिकाणी झेड ऍक्सिस भोवती असा बेंड केलेला आहे तर आपल्याला बीम काय होईल, बेंड होईल. किंवा वाय ऍक्सिस भोवती रोटेशन केलं तर आपला बीम काय होईल, बेंड होईल. पण जर लॉन्गिट्युडनल ऍक्सिस भोवती रोटेट केलं तर आपला बीम काय होतं, या ठिकाणी पहा असा ट्विस्ट होईल. म्हणजेच फॉर बेंडिंग इट इज व्हेरी इसेन्शियल दॅट रोटेशन शुड बी अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस. त्यानंतर पाहूयात पुढे प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंगलाच सिम्पल बेंडिंग असं म्हणतात, किंवा अजून एक वर्ड आहे त्याला फ्लेक्झर. प्युअर बेंडिंग इज ऑल्सो नोन एज फ्लेक्झर ऑर सिम्पल बेंडिंग. म्हणजेच पहा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो फ्लेक्झर फॉर्म्युला, काही ठिकाणी म्हणतो फ्लेक्झर, काही ठिकाणी बेंडिंग. मग नेमका डिफरन्स काय आहे या बेंडिंग आणि फ्लेक्झर मधला? तर असा बीमचा पार्ट ज्यावरती फक्त आणि फक्त बेंडिंग आहे, तिथं शिअर फोर्स नाहीये, दुसरं ट्विस्टिंग नाहीये, टॉर्शन नाहीये, किंवा अजून
दुसरं काहीही नाहीये, फक्त बेंडिंग आहे, प्युअर बेंडिंग आहे. अशा कंडिशनला फ्लेक्झर म्हणतात. आणि ज्या वेळेस बेंडिंग होता ना, तिथं शिअर फोर्सेस वगैरे जनरेट होतील, अशाला आपण फ्लेक्झर न म्हणता फक्त बेंडिंग मुवमेंट असं म्हणतो. हा आहे मेन डिफरन्स. त्यानंतर पहा मित्रांनो, प्युअर बेंडिंग ऑर सिम्पल बेंडिंग इज दॅट इन विच देअर इज ओनली बेंडिंग, नो शिअर इन दॅट पार्ट ऑफ बीम. इन दॅट पार्ट बेंडिंग मुवमेंट इज कॉन्स्टंट अलॉंग द लेंथ अँड शिअर फोर्स इज झिरो. हे पहा, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत या ठिकाणी. जेवढं लिहिलेलं आहे ते सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत, मिस करायचं नाही. मग बेंडिंग मुवमेंट प्युअर बेंडिंग आहे म्हणजे त्या ठिकाणी शिअर फोर्सची व्हॅल्यू काय असेल, ऑब्जेक्टिव्ह झिरो असते, हे लक्षात ठेवायचं. तिथं शिअर असतो का, तर नो शिअर कंडिशन असते, असंही ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात. मग बेंडिंग मुवमेंट कसा असतो, तर बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते. इथं लिहिलेलं बघा, बेंडिंग मुवमेंट कॉन्स्टंट असतोय आणि फक्त बेंडिंग मुवमेंट असतो. या सगळे हे सगळे ऑब्जेक्टिव्ह फिरून 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 विचारलेले आहेत आणि असेच विचारतात. पहा, तुम्हाला एक मार्काचा ऑब्जेक्टिव्ह किंवा जिथं दोन मार्काचा क्वेश्चन आहे तिथे तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाईल. आता अशी कंडिशन कधी होते, तर पहा इथं मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टू पॉइंट लोडिंग कंडिशन असेल तर, टू पॉइंट लोडिंग कंडिशन म्हणजे काय, पहा एक बीम आहे ए बी सी डी, एल बाय थ्री एल बाय थ्री एल बाय थ्री, अशा डिस्टन्स वरती दोन पॉइंट लोड लावलेले आहेत पी आणि पी. म्हणजे या ठिकाणी दोन पॉइंट लोड अप्लाय केले असतील तर याला टू पॉइंट लोड कंडिशन असं म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, अगदी मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलं की शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम याची कशी काढायची, मग त्या प्रोसिजरने जर आपण शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचा प्रयत्न केला, तर या ठिकाणी पहा अशी शिअर एस एफ डी येते आणि याची बीएमडी, कर्सरवर लक्ष ठेवायचं आहे, याची बीएमडी या पद्धतीने येते. म्हणजे पहा मित्रांनो, जर शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढली या टू पॉइंट लोडिंग कंडिशनला, तर हा जो बीसी पार्ट आहे या बीसी पार्ट वरती शिअर फोर्स ची व्हॅल्यू झिरो येते आणि बेंडिंग मुवमेंट ची व्हॅल्यू जी काय आहे ती कॉन्स्टंट मिळते. म्हणजेच या सगळ्या प्युअर बेंडिंगच्या कंडिशन इथं फॉलो होत आहेत. म्हणून दिस पार्ट ऑफ अ बीम, दॅट इज बीसी पार्ट, इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग असं म्हणतो आपण. याच्यामधला हा बीसी पार्ट आहे हा प्युअर बेंडिंगला, याच्यामध्ये प्युअर बेंडिंग झालेला आहे. कारण की जे काही आपल्याला थिअरी पाहायची आहे, बेंडिंग थिअरी, इट इज रिलेटेड टू प्युअर बेंडिंग ओनली. त्यानंतर पाहूयात की बीम मध्ये न्यूट्रल ऍक्सिस काय प्रकार असतो. माहिती आहे बऱ्याच जणांना न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय, तर सपोज एक बीम घेतलेला आहे, या बीमला आपल्याला वेगवेगळे लेयर्स मटेरियल, वेगवेगळे लेयर्स असतात, अप्पर लेयर, मिडल लेयर, लोअर लेयर किंवा असे इन्फिनाइट नंबर ऑफ लेयर्स त्याच्यामध्ये असतात. ज्यावेळेस आपण तो बीम बेंड करण्याचा प्रयत्न करू, ज्यावेळेस हा बीम बेंड केला जातो त्यावेळेस वेगवेगळे लेयर एकमेकांवरती स्लाइड होतात आणि त्यांच्यामध्ये लेंथ चेंज होते. म्हणजे जे काही वरचे लेयर्स आहेत ते असे कमी होतात आणि खालचे लेयर आहेत ते असे एक्सपांड होतात. पर या सगळ्या लेयरमध्ये एक मधला लेयर असा असतो ज्याचा चेंज इन लेंथ काहीच होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी वरचे लेयर असे आतमध्ये कॉम्प्रेस झालेले आहेत आणि खालचे लेयर्स हे काहीतरी एक्सपांड झालेले आहेत, अशा कंडिशन मध्ये मध्ये एक लेयर असा असणार आहे की ज्याच्यामध्ये चेंज इन लेंथ हा झिरो आहे आणि असा लेयर ज्याच्यामध्ये ही चेंज इन लेंथ इवन आफ्टर बेंडिंग ही झिरो असेल, त्या लेअरला आपण म्हणतो न्यूट्रल ऍक्सिस. या ठिकाणी डेफिनेशन पाहू शकतो. पहा, लेअर ऑफ अ बीम इन लेअर ऑफ अ बीम विच डज नॉट अंडर गोज एनी चेंज इन लेंथ इवन आफ्टर बेंडिंग इज कॉल्ड एज न्यूट्रल ऍक्सिस. डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात, जर प्युअर बेंडिंग असेल आपल्या मटेरियलमध्ये, प्युअर बेंडिंग असेल तर ह्या न्यूट्रल ऍक्सिसची पोझिशन आपण एक्झॅक्टली सांगू शकतो, ती त्याच्या असते सीजी ला. पण प्लॅस्टिक बेंडिंग असेल, प्लॅस्टिक बेंडिंग म्हणजे काय, तर बेंडिंग अलॉंग विथ शिअर अशी कंडिशन असेल, तर कुठे असतो न्यूट्रल ऍक्सिस, हा न्यूट्रल ऍक्सिस असतो इक्वल एरियाच्या पोर्शन वरती. म्हणजे याच्या वरचा जो एरिया आहे आणि खालचा जो एरिया आहे तो इक्वल पाहिजे. आपण मेकॅनिक्स मध्ये पाहिलं होतं आणि वेगवेगळ्या शेप वरचे बेंडिंग न्यूट्रल ऍक्सिसची पोझिशन फाइंड आउट केली होती. आठवत असेल मे बी सगळ्यांना, आय सेक्शनचा न्यूट्रल ऍक्सिस काढायचा होता, टी सेक्शनचा न्यूट्रल ऍक्सिस काढायचा होता, एल सेक्शनचा, असे वेगवेगळे सेक्शन दिले होते आणि आपल्याला पोझिशन ऑफ न्यूट्रल ऍक्सिस काढायची होती. मग तिथे एक फॉर्म्युला युज केला होता. पहा इथे मी तो फॉर्म्युला समोर लिहिलेला आहे बघा. पोझिशन ऑफ न्यूट्रल ऍक्सिस इज कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म्युला. मग काय फॉर्म्युला आहे, ए वन वाय वन
plus A2Y2 upon A1 plus A2. म्हणजेच एखादा सेक्शन दिलेला असेल मेकॅनिक्सच्या याच्यामध्ये डिटेल मध्ये पाहूयात आपण विथ एग्जांपल पाहणार आहोत मेकॅनिक्स ज्यांना थोडंसं बेसिक नॉलेज असेल मेकॅनिक्सचं त्यांना हे माहिती असेल सांगायची पण गरज नाही तर या ठिकाणी बघा मित्रांनो A1 म्हणजे काय तर पहिल्या पार्टचा एरिया A2 दुसऱ्या पार्टचा एरिया Y1 म्हणजे काय तर कुठली तरी पोझिशन घेतो आपण टॉप पासून किंवा बॉटम पासून पहिल्या याचं CG कुठे आहे आणि दुसऱ्या याचं सेंटर कुठे आहे A1 Y1 डिवाइडेड बाय A1 Y1 plus A2 Y2 divided by A1 plus A2. या फॉर्म्युलाने आपण काय करणार आहोत पोझिशन ऑफ न्यूट्रल ऍक्सिस आता हे तुम्हाला मेकॅनिक्सचा पार्ट आहे हा मेकॅनिक्स मध्ये विचारला जातो इथे सॉम मध्ये विचारला जाणार नाही मेकॅनिक्स मध्ये डिटेल मध्ये नक्की पाहणार आहोत या ठिकाणी पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण न्यूट्रल ऍक्सिसची पोझिशन फाइंड आउट करतो त्यानंतर पाहूयात की नेचर ऑफ बेंडिंग स्ट्रेस नेमकं बेंडिंग स्ट्रेसचं नेचर कसं आहे जर एखाद्या बॉडीवरती लोड लावला तर जो काय स्ट्रेस डेव्हलप होतोय तो कसा डेव्हलप होतोय या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेला आहे मी एक सिम्पली सपोर्टेड बीम सर्वांनी पाहायचं इथं डायग्राम मध्ये दिसतंय एक सिम्पली सपोर्टेड बीम घेतलेला आहे या सिम्पली सपोर्टेड बीमला पहा एक हिन सपोर्ट आहे एक रोलर सपोर्ट आहे आणि याच्यावरती UDL अप्लाय केलेली आहे W किलो न्यूटन पर मीटरची AB बीम आहे आता हा AB बीम वरती ज्या वेळेस आपण एक लोड अप्लाय करतो त्यावेळेस आपला बीम हा सॅगिंग बेंडिंग मुवमेंट मध्ये क्रॉस सेक्शन वरती सॅगिंग बेंडिंग मुवमेंट येते सॅगिंग बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय तर तो सिम्पली असा यू शेप मध्ये थोडस बेंड होतो मग तो बेंड झाल्यामुळे काय फरक पडतोय पहा तर या ठिकाणी एक ऍक्सिस दिसतोय मी इथे न्यूट्रल ऍक्सिस काढलाय बघा कर्सर कडे लक्ष ठेवा तर न्यूट्रल ऍक्सिसच्या वरचे जे काही लेयर्स आहेत ते असे आतमध्ये कॉम्प्रेस होण्याचा प्रयत्न करतात किंवा आतल्या साईडला कॉम्प्रेस होतात आणि खालचे जे काही लेयर्स आहेत हे खालचे लेयर असे पुढे एक्सपांड होण्याचा प्रयत्न करतात म्हणजे याच्यामध्ये हे असं तिरक आतमध्ये दाबलं जातंय आणि हे बाहेर ताणलं जातंय खालचे लेयर बाहेर ताणले जातात म्हणून खालच्या लेयरमध्ये काय असतं पहा मित्रांनो हा क्रॉस सेक्शन आहे याचा आणि हे अलॉंग द लेंथ काढलेलं आहे मग खालच्या लेअरमध्ये टेन्शन जनरेट होते आणि वरच्या लेअरमध्ये जे काही जनरेट होते ते कॉम्प्रेशन जनरेट होते म्हणजेच जर सॅगिंग बेंडिंग मुवमेंट असेल तर इथं आपण सांगू शकतो की न्यूट्रल ऍक्सिसच्या वरचा जो काही पार्ट आहे इट इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन अँड पार्ट बिलो द न्यूट्रल ऍक्सिस इज सब्जेक्टेड टू टेन्शन मग याची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशी काढतो पहा या ठिकाणी सेंटरला जो काही न्यूट्रल ऍक्सिस आहे त्या ठिकाणी जो काही स्ट्रेस जनरेट होतोय त्याची व्हॅल्यू अगदी झिरो असते आणि मग जसं आपण दूर जात जाऊ पेरिफेरीकडे तसं तसं स्ट्रेस वाढत चाललेला आहे तसा तसा स्ट्रेस वाढत चाललेला आहे जसं आपण दूर जाऊ खालच्या साईडला पण तसा तसा स्ट्रेस हा वाढत चाललेला आहे आणि मग मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस कुठे असतो हा झाला आपला ऑब्जेक्टिव्ह तर मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस हा आउटर पेरिफेरीला असतो आणि मग मिनिमम बेंडिंग स्ट्रेस कुठे असतो हा न्यूट्रल ऍक्सिस पशी असतो किती असतो तर तो झिरो असतो कारण न्यूट्रल ऍक्सिस मध्ये काहीही चेंज इन लेंथ झालेलं नाहीये त्यानंतर बेंडिंग स्ट्रेसचं नेचर कसं आहे किंवा तो कोणत्या प्रकारचा आहे तर इथे बघा डिनोट केलंय सिग्मा सी सिग्मा कशाने डिनोट करतात रे दोन प्रकारचे स्ट्रेस पाहिले आपण पहिल्या चॅप्टर मध्ये नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस मग सिग्मा म्हणजे काय तर नॉर्मल स्ट्रेस म्हणजेच जो काय बेंडिंग स्ट्रेस असणार आहे तो इधर टेन्साईल नेचरचा असणार आहे किंवा कॉम्प्रेसिव्ह नेचरचा असणार आहे आणि दुसरी गोष्ट की तो नॉर्मल स्ट्रेस असणार आहे शिअर स्ट्रेस नाही म्हणजेच या ठिकाणी पहा ज्या वेळेस आपण एखाद्या मटेरियलवरती ट्रान्सवर्स डिरेक्शनला लोड लावतो किंवा ट्रान्सवर्स डिरेक्शनला रोटेट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या बीम मध्ये बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतात हे बेंडिंग स्ट्रेसेस नॉर्मल स्ट्रेसेस असतात आणि ते मे बी कॉम्प्रेसिव्ह नेचरचे असतील किंवा टेन्साईल नेचरचे असतील डिपेंडिंग अपॉन सपोर्ट कंडिशन आणि त्याच्यावरती लोडिंग कशी आहे त्यानंतर पाहूयात केस नंबर टू या केस नंबर टू मध्ये पहा मित्रांनो कॅन्टिलिव्हर बीम घेतलेला आहे कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू UDL मग या ठिकाणी पहा फिक्स सपोर्ट आहे कॅन्टिलिव्हर बीम आणि त्याच्यावरती W किलो न्यूटन पर मीटर ही UDL आहे AB बीम आहे अशा लोडिंगमुळे हा बीम काय होतो पहा मित्रांनो कर्सरकडे लक्ष ठेवा कर्सरच्या बाजूला असा बेंड होतो असा या ठिकाणी बेंड होण्याचा प्रयत्न करतो खालच्या साईडला बेंड होण्याचा प्रयत्न करतो मग असा बेंड झाल्यामुळे हा जो काही न्यूट्रल ऍक्सिस आहे न्यूट्रल ऍक्सिसच्या वरचा जो काही पार्ट आहे त्याच्यातले लेयर असे ताणले जातात आणि खालचे जे काही लेयर आहेत हे आतमध्ये दाबले जातात मग जिथं लेयर्स दाबले जातात किंवा त्यांची लेंथ कमी होण्याचा प्रयत्न होत आहे त्या ठिकाणी कॉम्प्रेशन येतं आणि त्याच्या वरच्या साईडला जे काय आहे ते टेन्शन येईल म्हणजेच न्यूट्रल ऍक्सिसच्या वरती काय आहे टेन्शन आहे आणि न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली काय आहे कॉम्प्रेशन आहे हे कोणामध्ये ज्या वेळेस कॅन्टिलिव्हर बीम इज सब्जेक्टेड टू UDL त्यानंतर पाहूयात की याचं नेचर
मग नेचर ऑफ बेंडिंग स्ट्रेस कसा आहे, नॉर्मल स्ट्रेसेसच आहेत, टेन्साइल नेचरचे आहेत आणि कॉम्प्रेसिव्ह नेचरचे आहेत. मग इथं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाईल, स्पेशली डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी ज्यांना ज्यांना डिप्लोमा लेवलची एक्झाम द्यायची आहे, झेड पी आहे किंवा मग असिस्टंट सिव्हिल इंजिनियरचा कोर्स आहे, आय टी आय झालेले, 100% प्रश्न विचारला जाणार की न्यूट्रल ऍक्सिसच्या वरती काय असणार, सपोर्ट कंडिशन देतील सिम्पली सपोर्टेड बीम, न्यूट्रल ऍक्सिसच्या वरती कॉम्प्रेशन, न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली टेन्शन, आणि हेच जर कॅन्टिलिव्हर असेल तर न्यूट्रल ऍक्सिसच्या वरती टेन्शन आणि न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली कॉम्प्रेशन. कन्फ्युजिंग आहे असा जो काही कन्फ्युजिंग पार्ट आहे तो तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये रिफ्लेक्ट होतो. इथं दोन गोष्टी लक्षात ठेवण्याच्या, कॉम्प्रेशन कुठे येते, टेन्शन कुठे येते, न्यूट्रल ऍक्सिसची पोझिशन, आणि तिसरी गोष्ट की अबव ऑर बिलो द न्यूट्रल ऍक्सिस, असं थोडंसं कन्फ्युजिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बेंडिंग स्ट्रेस हा नॉर्मल स्ट्रेसेस असतात, सिग्माने डिनोट केलेला आहे या ठिकाणी पहा. त्यानंतर पाहूयात फ्लेक्चर थेअरी. फ्लेक्चर थेअरीज म्हणजेच बेंडिंग थेअरी. बेंडिंग थेअरीचे एज्युम्पशन्स पाहूयात सुरुवातीला. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं की हे एज्युम्पशन्स पाहूयात. इथं पहा फर्स्ट एज्युम्पशन दिलेलं आहे, मटेरियल इज होमोजेनियस आयसोट्रॉपिक अँड इलास्टिक. होमोजेनियस आयसोट्रॉपिक इलास्टिक, आता हे वर्ड आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिले. होमोजेनियस म्हणजे काय, तर एकाच मटेरियल पासून बनलेले. इथं मला थोडं करेक्शन करायचंय पहिल्या व्हिडिओ मधलं. होमोजेनियस मटेरियल म्हणजे काय, तर काही लेयर्स नाहीयेत, काय नाहीयेत, एकदम सिम्पल मटेरियल आहे. पर्टिक्युलर पॉइंटला गेल्यानंतर, पर्टिक्युलर डायरेक्शनला, कोणत्याही पॉइंटला, पर्टिक्युलर डायरेक्शनला प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल आर सेम. फॉर एक्झाम्पल जे काही मेटल्स आहेत आपले, पर्टिक्युलर डायरेक्शनला प्रॉपर्टी म्हणजे काय, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, टेन्शन, कॉम्प्रेशन वगैरे वगैरे, ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या कॉन्स्टंट राहतात. आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय, तर कुठल्याही पॉइंटला गेलात आणि कुठल्याही डायरेक्शनला चेक केलं तर प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल रिमेन्स कॉन्स्टंट, असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणतो. त्यानंतर इलास्टिक मटेरियल, आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्स मटेरियल रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, अशा मटेरियलला इलास्टिक मटेरियल म्हणलेलं आहे. हे आपलं पहिलं एज्युम्पशन, मटेरियल ऑफ अ बीम इज अ होमोजेनियस आयसोट्रॉपिक अँड इलास्टिक. त्यानंतर पाहूयात क्रॉस सेक्शन इज प्रिझमॅटिक. हे आहे आपलं दुसरं ऑब्जेक्टिव्ह, दुसरं एज्युम्पशन. प्रिझमॅटिक म्हणजे काय, तर क्रॉस सेक्शन ऑफ अ बीम इज कॉन्स्टंट अलॉंग द लेंथ. म्हणजे कुठल्याही ठिकाणी क्रॉस सेक्शन चेक करण्याचा प्रयत्न केला तर बी आणि डी ची व्हॅल्यू सेम आहे, याच्यामध्ये चेंज इन क्रॉस सेक्शन झालेला नाहीये, असा जर सेम क्रॉस सेक्शन थ्रू आउट द लेंथ असेल तर त्याला प्रिझमॅटिक असं म्हणतात. लक्षात ठेवायचंय, बऱ्याच ठिकाणी हा प्रिझमॅटिक वर्ड लागणार आहे आपल्याला. त्यानंतर पाहूयात प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. हे खूप महत्वाचं, ह्याचा जो काही क्रॉस सेक्शन आहे बेंड झाल्यानंतर हा क्रॉस सेक्शन तसाच राहणार, त्याच्यामध्ये चेंज नाही होणार. जसं की आपण एक्सक्यूज मी, जर आपण रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शन घेतला आणि जर त्याला असं रोटेट केलं, ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला, तर पहा त्याचा क्रॉस सेक्शनल जे काही डायमेन्शन आहेत हे थोडेसे चेंज होतील. पण जर बेंड केलं, तर बेंड केल्यावरती जो क्रॉस सेक्शन बेंडिंगच्या अगोदर होता तोच क्रॉस सेक्शन बेंडिंगच्या नंतरही राहतोय. म्हणजेच प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. त्यानंतर चौथा ऑब्जेक्टिव्ह व्हेरी इम्पॉर्टंट, एव्हरी लेअर ऑफ मटेरियल इज फ्री टू एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट. बेंड केल्यानंतर प्रत्येक लेअर हा फ्री आहे एक्सपांड होण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी. म्हणजे वरचे कॉन्ट्रॅक्ट होतील, खालचे न्यूट्रल ऍक्सिसच्या खालचे जे काय आहेत ते एक्सपांड होतील, असं ते एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन त्या लेअरमध्ये झालं पाहिजे प्रत्येक लेअरमध्ये. आणि त्यानंतर अजून एक पाचवा ऑब्जेक्टिव्ह आहे, फॉर प्युअर बेंडिंग लोड शुड पास थ्रू द शिअर सेंटर. आता शिअर सेंटर काय आहे आपण पुढे बघणारच आहोत या चॅप्टरमध्ये. पण एक गोष्ट अशी आहे, शिअर सेंटर म्हणजे काय, तर असा पॉइंट ज्याच्यावरून लोड पास केला तर बीम मध्ये प्युअर बेंडिंग येत आहे, अशा पॉइंटला शिअर सेंटर असं म्हणतात. पाहूया डिटेलमध्ये पुढे गेल्यानंतर डेफिनेशन आपण याची, किंवा शिअर सेंटर मटेरियलचा कुठे कुठे असतात. शिअर सेंटरवरती लोड लावला तर प्युअर बेंडिंग होतं, म्हणून हे एज्युम्पशन आहे. हे पाच एज्युम्पशन महत्वाचे. याच्या व्यतिरिक्त दुसरं एज्युम्पशन्स, असे एज्युम्पशन्स प्रत्येक थेअरीला आहेत, पण हे पाच पहिले बेंडिंग थेअरीचे लक्षात ठेवायचे. मटेरियल इज होमोजेनियस आयसोट्रॉपिक इलास्टिक कॉमन आहे, प्रिझमॅटिक कॉमन आहे, त्यानंतर प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग हे पण कॉमन आहे. फक्त चौथं काय आहे की एव्हरी लेअर इज फ्री टू एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट, आणि शिअर सेंटरवालं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पाहूयात प्युअर बेंडिंग इक्वेशन. आता हे जी थेअरी आहे इथं आपण डेरिवेशन करून इक्वेशन येतं, पण आपल्याला डेरिवेशनची गरज नाही, आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि इक्वेशन आपण लक्षात ठेवू शकतो. व्हेरी सिम्पल इक्वेशन, या ठिकाणी पहा इक्वेशन दिलेलं आहे मी, एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर. हे झालं आपलं प्युअर बेंडिंग इक्वेशन, किंवा याला म्हणतात फ्लेक्चर फॉर्म्युला.
m upon I is equal to sigma upon y is equal to e upon r. म्हणजेच बघा यामध्ये m काय आहे, बेंडिंग मूवमेंट और अप्लाइड मूवमेंट. एखाद्या मटेरियल वरती जे एखाद्या बीम वरती जे काय आपण मूवमेंट अप्लाई करतो दैट इज बेंडिंग मूवमेंट किंवा अप्लाई त्याच्यावरती जे काही केलेलं आहे. आय म्हणजे काय, तर मूवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ क्रॉस सेक्शन अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. हा आहे मूवमेंट ऑफ इनर्शिया, याला सेकंड मूवमेंट ऑफ एरिया असंही म्हणतात. मूवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय आहे ते पण महत्वाचं आहे, न्यूट्रल ऍक्सिस. सिग्मा म्हणजे काय, तर मग अशी पाहिलं सिग्मा सी होतं किंवा सिग्मा टी होतं, याला म्हणलेलं आहे बेंडिंग स्ट्रेस ऍट ए डिस्टन्स वाय फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. ज्या ठिकाणचा स्ट्रेस काढायचा आहे न्यूट्रल ऍक्सिस पासून, ज्या डिस्टन्स वरचा स्ट्रेस काढायचा आहे ते डिस्टन्स आहे वाय आणि तिथं येणारा स्ट्रेस आहे सिग्मा. याच्यातला ई आहे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणजे नॉर्मल स्ट्रेस अपॉन नॉर्मल स्ट्रेन, सिग्मा अपॉन एप्सिलॉन. आणि आर आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, इथं बरेच जण रेडियस ऑफ गायरेशन वगैरे म्हणतात तर ते चुकीचं आहे. कर्वेचर म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा डेरिवेशन मध्ये आपण हा बीम बेंड केला होता आणि ज्या पॉईंट भोवती ते बेंडिंग झालेलं आहे आपलं, त्या पॉईंट पासूनच न्यूट्रल ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स हे आर असतं. कशा प्रकारे तो बीम कर्व झालेला आहे याला म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर, आणि तो आर हा रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आता मग बेंडिंग स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा पहा, हे झाले याचे सगळे नोटेशन, कशाला काय मानायचं त्याच्यानंतर. अजून एक महत्वाचं पहा मित्रांनो, की बेंडिंग स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा, एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला विचारलं जातं या फ्लेक्झर फॉर्म्युलाचा उपयोग काय. तर पहा मित्रांनो, बेंडिंग स्ट्रेस जो काय आहे सिग्मा, आता या इक्वेशन मधून आपण असं लिहू शकतो पहा, फक्त पहिला पार्ट घेऊ शकतो. एम अपॉन आय, कर्सरवर लक्ष ठेवा, एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय, हे आपण लिहू शकतो. मग एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय, मग या ठिकाणी सिग्मा एका साईडला घेतलाय आणि एम अपॉन आय इन टू काय केलंय, तो वाय वरती घेतलेला आहे. मग एम अपॉन, आता हा वाय ज्या वेळेस न्युमरेटर मध्ये असतो त्याला डिनोमिनेटर मध्ये घेताना असं इक्वेशन होईल पहा, एम अपॉन आय अपॉन वाय, एम अपॉन आय डिवायडेड बाय वाय. आणि हा जो आय डिवायडेड वाय आहे याच्याबद्दल एक नवीन टर्म येते, ती असते झेड. आणि या झेडला म्हणलेला आहे सेक्शन मॉड्युलस. या झेडला म्हणलेला आहे सेक्शन मॉड्युलस. मग झेड इज इक्वल टू आय अपॉन वाय मॅक्स. वाय मॅक्स म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स वरती, कारण आपल्याला सिग्माची मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे, मॅक्सिमम किती स्ट्रेस घेऊ शकतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. म्हणून या ठिकाणी आपण वाय मॅक्स घेतलेला आहे. मग वाय मॅक्स वाय मॅक्स घेतलेला आहे, याला म्हणतात सेक्शन मॉड्युलस. डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर या ठिकाणी पहा. मग सेक्शन मॉड्युलस काय प्रकार आहे, तर सेक्शन मॉड्युलस रिप्रेझेंट्स अ स्ट्रेंथ ऑफ ए सेक्शन. एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ पाहिजे असेल तर आपण त्याचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे, सेक्शन मॉड्युलस चेक करायचा आहे. उदाहरणार्थ पहा, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये स्ट्रेस स्ट्रेंथ चॅप्टरमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं होतं की मटेरियलची स्ट्रेंथ कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या यंग्स मॉड्युलस वरती डिपेंड आहे. यंग्स मॉड्युलस म्हणजे ई, ई ऑफ स्टील, ई ऑफ वूड, ई ऑफ रबर, ई ऑफ अल्युमिनियम, हे सगळे आपण पाहिले पहिल्या चॅप्टरमध्ये. आता आपण त्या सगळ्या ई वरून स्ट्रॉंगेस्ट मटेरियल कोणतं आहे पर्टिक्युलर इकॉनॉमीला आणि कमीत कमी क्रॉस हे काढलं आपण, ते कसं काढणार, तर मग ई वरून काढणार. मग त्याच्यावरून आपण स्टील घ्यायचंय असं आपण ठरवलं. आता स्टील घेतल्यानंतर स्टीलचा आपल्याला सेकंड जो काही डिझाईन क्रायटेरिया होता स्टिफनेस, तर असा कमीत कमी क्रॉस सेक्शन वाला मेंबर पाहिजे की ज्याची स्ट्रेंथ जास्त आहे. मग स्टील मध्ये पण इकॉनॉमी अचीव करण्यासाठी आपण काय केलंय की त्याचा कोणता क्रॉस सेक्शन घेतला तर बेंडिंग मध्ये तो मॅक्सिमम इफेक्टिव्ह ठरेल, हे आपण पाहिलं आहे किंवा हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपण जे काही कॅल्क्युलेट करतो ते कॅल्क्युलेट करतो आपण त्याचा सेक्शन मॉड्युलस. आणि सेक्शन मॉड्युलस कसा कॅल्क्युलेट करायचा, तर आय अपॉन वाय मॅक्स. आय म्हणजे काय, तर सेकंड मुवमेंट ऑफ एरिया किंवा मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि वाय मॅक्स म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर. मग पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण वेगवेगळे क्रॉस सेक्शन घेतले सेम मटेरियलचे, ज्याचा ई सेम आहे, आणि त्या सेम मटेरियलवरचे झेड कॅल्क्युलेट केले. मग झेड कॅल्क्युलेट केल्यानंतर असं लक्षात आलंय की किंवा आय सेक्शन घेतलेला आहे, रेक्टॅंग्युलर सेक्शन घेतला, एक स्क्वेअर सेक्शन घेतला आणि एक सर्क्युलर सेक्शन घेतला, आणि या चारीचा सेक्शन मॉड्युलस काढला. सेम मटेरियल सेम क्रॉस सेक्शनल एरिया. तर असं लक्षात आलं की जो आय सेक्शन आहे या आय सेक्शनचा झेड म्हणजे सेक्शन मॉड्युलस हा ग्रेटर आहे रेक्टॅंग्युलर सेक्शन पेक्षा, आणि रेक्टॅंगलचा ग्रेटर आहे स्क्वेअर सेक्शन पेक्षा, आणि स्क्वेअरचा ग्रेटर आहे सर्क्युलर सेक्शन पेक्षा. म्हणजेच सेम क्रॉस सेक्शनला कोणाची स्ट्रेंथ जास्त मिळते,
सेम क्रॉस सेक्शनल एरियाला आय सेक्शनची स्ट्रेंथ जास्त मिळते आणि कमी स्ट्रेंथ कोणाची मिळते तर सर्क्युलर सेक्शनची मिळते. म्हणजेच आपल्याला याच्यावरून किंवा या सेक्शन मॉड्युलसवरून स्ट्रेंथ ऑफ हे सेक्शन मिळालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पहा ज्या ठिकाणी बेंडिंग येणार आहे त्या ठिकाणी आपण कोणत्या टाइपचा सेक्शन यूज करायचा हे आपल्याला या सेक्शन मॉड्युलसवरून समजते. म्हणून हा सेक्शन मॉड्युलस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणी पहा म्हणजेच पहा बीम शक्यतो असतात आय सेक्शन आपण वापरतो बीमला स्टीलमध्ये. जर आय सेक्शन नसेल तर रेक्टेंग्युलर सेक्शन वापरतो आणि रेक्टेंग्युलर ही पॉसिबल नसेल तर स्क्वेअर सेक्शन वापरतो. कोणी पाहिलाय का सर्क्युलर बीम असतो तर सर्क्युलर बीम का नाही यूज करू शकत तर मग तेवढी स्ट्रेंथ अचीव करण्यासाठी त्याला खूप मोठा डायमीटर लागेल एरिया जास्त लागेल आणि ते अनइकॉनॉमिकल होईल. म्हणून इकॉनॉमी अचीव करण्यासाठी आपण आय सेक्शन यूज करतो. पर्टिक्युलर एरियाला स्ट्रेंथ हाय मिळते आणि तेवढ्याच एरियाचा जर सर्क्युलर सेक्शन घेतला तर स्ट्रेंथ कमी मिळते. आय होप सो की तुम्हाला याचा सिग्निफिकन्स कळला असेल की हा झेड का कॅल्क्युलेट केला आणि कसा कॅल्क्युलेट केला. त्यानंतर पहा इथं काय ऑब्जेक्टिव्ह विचारतील तर झेड काढायला सांगतील प्रत्येक मटेरियलचा एक आय सेक्शन देतील डायमेन्शन देतील आणि मग त्याचा झेड कॅल्क्युलेट करा. ऑब्जेक्टिव्ह झालं तुमचं 2 मार्काचं. त्यानंतर आय देतील वाय देतील झेड काढायला सांगतील. सिम्पली तुम्हाला आय बाय वाय मॅक्स करायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला सांगतील. एखाद्या बीम वरचं बेंडिंग मुवमेंट देतील. आय ची व्हॅल्यू तुम्हाला बी बाय डी वरून बी आणि डी वरून आय ची व्हॅल्यू काढता येईल आणि मग त्याचा वाय मॅक्स काढता येईल. अशा प्रकारे तुम्ही बेंडिंग स्ट्रेस पण कॅल्क्युलेट करू शकता. मग तो फक्त एक्स्ट्रीम फायबरलाच विचारतील असं नाही की इथून वरती किती काय पर्टिक्युलर डिस्टन्स वरती बेंडिंग स्ट्रेस किती असू शकतो हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. याचे ऑब्जेक्टिव्ह आपण जरूर पाहणार आहोत इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये. ऑब्जेक्टिव्ह मिस करू नका आणि तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. शक्यतो मुलांना बघा या ठिकाणी मित्रांनो प्रॅक्टिस करा. तुम्ही पेपरमधून जेवढे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मिळत आहेत ते ऑब्जेक्टिव्ह सोडवण्याचा प्रयत्न करा. खूप सारे ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस केलेत तर मग तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथं मी तुम्हाला कम्प्लिटली कन्सेप्ट देण्याचा प्रयत्न करतोय. थांबूयात या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता हे एम कसं कॅल्क्युलेट करणार आय कसं कॅल्क्युलेट करणार याचे डिटेल्स थोडे पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.